नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात कोरलईच्या बातमीने. कोरले गावात किरीट सोमय्या जाऊन पोहोचलेत आणि त्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं आणि ही बातमी आपण पाहणारच आहोत. मात्र त्यापूर्वी पाहूयात मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी अशी आहे की मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडीची रणनीती जी आहे ती आता ठरवण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र लढावं असा एकूण सूर पुढे येताना दिसतोय. भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी आपण एकत्र येऊ असं आवाहन जे आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठकीत केल्याचं कळतंय. त्या बैठकीत केल्याचं कळतंय आणि भाजप विरोधात एकत्र मोट बांधण्याचाही मंत्र यावेळी पुन्हा एकदा त्याचं पुनरुच्चारण करण्यात आलं. भाजपला कमजोर करण्यासाठी एकजूट गरजेची आहे आणि आपापसात आपण नंतर भांडू, आधी भाजपला संपवू असं उद्धव ठाकरेंनी बैठकीत आवाहन केलं. आणि या बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली, पण यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो मुंबई महापालिका निवडणुका. आणि या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळे एकत्र लढूयात. भाजपला जर सत्तेपासून दूर ठेवायचं असेल, त्याला संपवायचं असेल, तर आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आपापसातली भांडणं आपण नंतर सोडू, पण आधी आपण एकत्र येऊ असं आवाहन जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या बैठकीत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता बघूयात की यापूर्वी वारंवार काँग्रेसतर्फे एकला चलोरेचा नारा देण्यात आला होता. एक वेळ राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीकडनं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात एक संयमी भूमिका दिसून आली, पण आता जर हे तिघही एकत्र आले तर अर्थात मुंबई महापालिकेच्या सत्तेतलं गणित हे वेगळं दिसू शकतं. पण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर मुंबई महापालिका शिवसेनेनं आपल्या हाती ठेवलेली आहे, ती पुन्हा एकदा आपल्या हाती ठेवण्यासाठी म्हणून सगळ्याच पक्षांनी एकत्र लढण्याच्या संदर्भात, म्हणजे महाविकास आघाडीतील सगळ्या घटक पक्षांनी एकत्र लढण्याच्या संदर्भातलं आवाहन या बैठकीत करण्यात आलं आहे. बोलूयात आमच्या मुंबईचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्याबरोबर आहे. विनोद, आज जी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली, या बैठकीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला घेऊन काय आवाहन करण्यात आलं? नक्की, काल जी बैठक पार पडली होती महाविकास आघाडीची, त्या बैठकीमध्ये वेगवेगळे विषय झाले आहेत. त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या नाराजीवरही झाले, परंतु सर्वात मोठी बाब यामध्ये पाहायला मिळाली की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षांना आवाहन केलं आहे की विरोधी पक्षांना जर रोखायचं असेल, भारतीय जनता पक्षाला रोखायचं असेल, तर सर्व पक्षांनी, म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये सत्तेत जे लोक आहेत, सत्ता पक्ष जे आहेत, त्यामध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला रोखलं पाहिजेत. आणि आधी आपण आपलं स्वतःचं भांडणं बंद करू आणि आपण नंतर भांडू, परंतु त्याआधी भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रामधून बाहेर काढू आणि महाराष्ट्रामधून विरोधी पक्षाची जी भूमिका आहे त्याही पक्ष व्यतिरिक्त जाऊन एकंदरीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्या ताकदीनं लढण्याचाही या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आवाहन करण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब आहे की महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक येणार आहेत त्यामध्ये या माध्यमातून एक संकेत मात्र निश्चित होत आहेत की महापालिकामध्ये तीनही पक्ष एकत्र लढण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करू शकते. एकंदरीत भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर फेकण्यासाठी आणि सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी जे काही करण्याची गरज आहे ते महाविकास आघाडी पक्षांनी केलं पाहिजेत. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या तीनही पक्षांच्या एकंदरीत बड्या नेत्यांना एक संबोधित करत असताना महाविकास आघाडीचं नेतृत्व प्रबल असलं पाहिजेत, एकंदरीत संपूर्ण एक ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढायला पाहिजेत. आणि या अनुषंगाने या संपूर्ण नेत्यांना एकंदरीत स्वतःचे जे भांडणं आहेत, आतमधली जे भांडणं आहेत, ज्या तक्रारी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला कशा प्रकारे सत्तेतून बाहेर ठेवता येईल आणि त्याला त्यांची जी वाढ आहे ते रोखता येईल या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्ष, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केलं आहे की आपण एकत्र असलो पाहिजे, आपली ताकद वाढवली पाहिजेत आणि त्या ताकदीसाठी आपण आपले जे भांडणं आहेत ते इथं संपवण्याची गरज आहे आणि त्याही पलीकडे आपण एकत्र असून जे जे निर्णय महाविकास आघाडी सरकारला करता येईल आणि ते सत्तेमध्ये राहण्यासाठी जे करता येईल आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी जे करता येईल ते निर्णय या ठिकाणी केले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने एकंदरीत हे तिन्ही पक्ष एकत्र असले पाहिजेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या बैठकीमध्ये केलं आहे. त्यामुळे तीन पक्षांची जी मजबूत ताकद या ठिकाणी पाहायला मिळत आहे, यामुळे असं दिसतं की हे तीन पक्ष आता एकत्रित महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्रित ताकदीनं उतरू शकते ही शक्यता नाकारता येत नाही. कारण मुंबई महानगर आणि याचबद्दल आपण विनोद प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आपल्याबरोबर आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर. अतुल भातखळकर, काल जी महत्त्वाची बैठक पार पडली त्यामध्ये महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी
महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय. भाजपला कमजोर करण्यासाठी एकजूट गरजेची असल्याचं त्यामध्ये म्हटलंय. आपण याकडे कसं बघता, आपली काय प्रतिक्रिया? नाही, मुळात ती बैठक काही याच्याकरता नव्हती, ती बैठक यांची अंतर्गत भांडणं मिटवण्याकरता होती. की अधिकृत विषय तर हा होता की आमच्या डिपार्टमेंटला आणि आमच्या आमदारांना जास्ती निधी मिळावा, पण खरी चर्चा तर ही होती की तुम्हाला टेंडरमध्ये जास्ती पैसे मिळत आहेत, आम्हाला कमी मिळत आहेत, याच्याकरता ती खरी बैठक वादावादीची बैठक होती, क्रमांक एक. आणि तीन पक्ष एकत्र येणार म्हणजे ते एकत्र आहेतच ना महाराष्ट्रात, त्यात नवीन काय आहे? आणि त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र आले तरी सुद्धा नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच नंबर एक राहिली, तेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार आहे. आणि त्याच्यामुळे तिन्ही पक्षांची तंतरलेली असल्यामुळे आपल्याला एकत्र राहावं लागेल, एकत्र यावं लागेल, अशा सगळ्या वल्गना आणि भाषा ते करतायत. जनता यांचं खरं स्वरूप ओळखू नये आणि त्याच्यामुळे हे तिघं वेगळे लढले काय आणि एकत्र लढले काय. महानगरपालिकेत यांचा पराभव 110% निश्चित आहे आणि भाजपचा विजय पण निश्चित आहे. बरं अतुलजी, आपण आपल्याबरोबर आमच्याबरोबर असेच थांबा. आपल्याबरोबर मुंबई महापालिकेचे काँग्रेसचे गटनेते रवी राजा देखील आहेत. रवी राजा, कालची बैठक नेमकी कशासाठी झाली? नाही, कालची बैठक जी झाली आहे ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली हे झालेलं आहे आणि हे समन्वयाची बैठक आहे. आणि त्यामध्ये आपण काय अर्थ लागतात, काय लावतात, मला काय माहित नाही. एजेंडा काय, काय काय चर्चा झाला, आता आपला मित्राने सांगितलेलं आहे की त्याला काय काय चर्चा झाला, त्याला जास्ती माहित पडला, त्याला जास्ती माहित पडला. तर यामध्ये असं आहे की आमच्या हे कसं महाविकास आघाडीच्या सरकार आहे ते सरकारमध्ये असं जे मीटिंग होणं हे काय गैर नाही आहे, मीटिंग व्हायला पाहिजे समन्वयासाठी. आता आपल्याला माहित आहे की आता अधिवेशन सुरू होणार, तर त्यासाठी सगळे बसून ते एकत्र ते समन्वयासाठी ते बोलत आहे, तर त्यासाठी काय काय गैर काय. पण कालच्या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकरता सगळ्यांनी एकत्र यावं असं काय अपील आवाहन करण्यात आलं का? नाही नाही, या संदर्भात मी काय बोलू शकत नाही. मी आमदार नाही आहे, मी इकडे महानगरपालिकाचे विरोधी पक्ष नेता आहे, एक काँग्रेसचे गटनेता आहे. तर त्यामध्ये काय झाला ते आपण जे मीटिंगमध्ये जे कोण गेले त्याला विचारा, मला काय काय झाला मीटिंगमध्ये, मी कसं आपण आपल्याला बोलू शकत आहे यामध्ये. बर, आपल्याबरोबर अतुल भातकळकरजी जे आहेत. अतुलजी, आपण बघताय की कालची बैठक नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती झाली याविषयी खरं पदाधिकाऱ्यांना फारशी माहिती नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं ना बैठक कुठल्या विषयावर झाली, तर तिन्ही पक्ष नाराज आहेत आणि ते तिघांनाही असं वाटतंय की आपल्यापेक्षा जास्ती पैसे यांना टेंडरमध्ये जास्ती मिळत आहेत. हा खरा बैठकीचा विषय होता. आता हे रविराजा जे आहेत त्यांनी किती आरोप केले भ्रष्टाचाराचे शिवसेनेच्या महानगरपालिकेवर, त्यांना ते आरोप त्यांनी केलेत. आता रविराजा खोटं बोलतायत का? मग तसं काँग्रेसने म्हणावं की रविराजा खोटं बोलतायत. आणि त्याच्यामुळे ह्या तिन्ही पक्षांची आपापसातल्या वाटमाऱ्या करण्याकरता ही बैठक होती, त्यातली भांडणं सोडवण्याकरता बैठक होती. आणि याला फक्त मुलामा दिला की तिन्ही पक्षांनी एक आलं पाहिजे. एक आहे तर त्यांचं सरकार आहे तीन पक्षाचं. अतुलजी, याबद्दल अधिक बोलूयात. आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते सचिन आहेर देखील आहेत. सचिन आहेर, कालची जी बैठक झाली त्या बैठकीत येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी एकत्र यावं किंवा एकत्रित लढावं असं काय आवाहन करण्यात आलं काय? सचिन आहेर, बर. अतुल भातकळकर, आपण आपला मुद्दा पूर्ण करत होतात. बरं रविराजा, मग नेमकं काय म्हणजे कालची जी बैठक आहे आपल्यापर्यंत काय माहिती येऊन पोहोचली की कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली? नाही, अतुल भाटकरला जरा आमच्या बैठक मध्ये जास्त रस आहे, ते स्वतःचे बैठक काय होता ते बघायला पाहिजे. मी काय बोलतो, आमच्या तिकडे महाविकास आघाडीचे तिकडे हे कोलिशन पार्टनर आहे आणि असं बैठक होणार आहे. आणि जे आपण आता सांगतात की एक एक लढूया, तर त्यामध्ये ते चर्चा करणार, चर्चा करून काय निर्णय घ्यायचा ते वरिष्ठ पातळीवर घेणार आहे. आणि त्यामध्ये दुसऱ्या पार्टीला पोटदुखी कसं होतात, आम्हाला काय बैठक लावायचं नाही, बैठक करायचं नाही,
असं आहे काय, असा काय नियम आहे काय? बरं रविराजा, आपल्याबरोबर सचिन आहेर पण आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते, त्यांच्याशी आपण बोलूयात. सचिन आहेर, कालची जी बैठक पार पडली त्या बैठकीत नेमके चर्चेचे कोणते मुद्दे होते? या बैठकीत महापालिकेच्या निवडणुकीत आपण सगळे एकत्र लढू असं काय अपील आवाहन करण्यात आलं का? नाही, ही काय बैठक ही आज झालेली अशातलं नाही. ही बैठक नेहमीच 6-6 महिन्याने वर्षभरावरती संघटनात्मक किंवा हाऊसमध्ये ज्या काही विषय येतात किंवा ना येतात किंवा विकास कामाच्या बाबतीत पण येतात ह्याची बैठक होते. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच्या वरती जे आता हे डिझॉल्व्ह होणार आहेत, मुदत संपणार आहे, तर स्वाभाविक आहे पण निवडणुकीच्या बाबतीत पण चर्चेचा एक भाग असतोच असतो आणि त्यातून महाआघाडीमध्ये आपण एकत्र जाऊ. तर काहींनी असा विचार मांडला, ती काही अधिकृत असं नाहीये का यांनी मांडलं व्हायला पाहिजे केलं पाहिजे किंवा आपण त्यावेळी एकत्र लढलं पाहिजे असं एक सुतवाच केला गेला. पण आपल्याला माहित असेल की सर्वच पक्षाचे जे नेते आहेत, मग नाना पटोळेजी काँग्रेसमधून असतील किंवा भाई जगताप असेल, ते स्वतंत्र लढ्याची भाषा करतायत. अजितदादाजी आहेत, त्यांनी परवाच्या दिवशी पण सांगितलं की स्थानिक स्वराज्यामध्ये काय असं आघाडी करून लढा अशी काय अशी कोणाची इच्छा नाही किंवा अपेक्षा आहे असं नाही. त्यातल्या स्तरावरती असलेले लोकल बॉडीज असतील, तेथे तिकडची संघटनेची लोक ठरवतील त्याप्रमाणे करू. तशीच परिस्थिती पुणे आणि पिंपरी चिंचवड ठाणा कल्याण आहेत आणि म्हणून असं काही धोरणात्मक काही निर्णय झालेला असतला नाही. तिकडे कोणीतरी चर्चा केली झालं त्यावेळी आपण सर्वांनी एकत्रित राहायला पाहिजे ही भूमिका त्याच्यामध्ये आलेली. हा आता याच्यात भारतीय जनता पार्टीचे लोक मी काय ऐकत होतो अगोदर म्हणते टक्केवारीसाठी बसलेले हे बसलेले, मग याचा अर्थ असा की ज्यावेळी ते आमच्या बरोबर होते तेव्हा त्यांच्याबरोबर मिटिंग करायचो आम्ही किंवा चर्चा करायचो, मग ते टक्केवारीसाठीच बसायचे का आणि मग ते आमच्यापासून दूर झाले का, त्यांना टक्का मिळाला नाही म्हणून दूर झाले की काय? या सर्व गोष्टी मला वाटते त्याच्यात बोलण्याचा अर्थ नाही. ज्यावेळी शासनामध्ये आम्ही काम करतो, शासनाच्या व्यतिरिक्त पण महानगरपालिका ही स्वायत्त आहे. आजही कुठच्या काही विषयावरती काँग्रेसला जर पटलं नाही तर काँग्रेस विरोध करतेच आहेत ना. त्याचा अर्थ असं नाही का त्यांनी ब्लँकली काय डोळे बंद करून करतायत. आज राष्ट्रवादी असेल किंवा राष्ट्रवादीचे गटनेते असतील, तिकडे जर त्यांना काही विषय जमलं किंवा नाही पटलं तर तिकडेही ते देखील त्या विरोध त्याच्या बाबतीत विरोध मानतात किंवा सांगतात, मग आम्ही त्यांची समजूत घालतो किंवा तिकडच्या असलेल्या प्रशासनाशी त्यांच्या असलेल्या चर्चा करून घेऊन त्यातून मार्ग काढतो. बरोबर असं काही फॉर्म्युला ठरलेला आहे अशातला भाग मला तरी माझ्या तरी ऐकलं नाहीये. आता हा आघाडी होऊन यावं ही सर्वांची इच्छा आहे आणि इकडे मोठे बंधू या नात्याने किंवा आघाडीतले प्रमुख घटक या नात्याने आमची भूमिका आहे की आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन जायचंय. त्यात आता कोणी यायचं की न्यायचं तो त्यांचा भाग, त्यांचा प्रश्न आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर रविराजा देखील होते. रविराजा आपलेही धन्यवाद या बैठकीबद्दल प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर बघूयात आता येणाऱ्या कालावधीमध्ये नेमकं काय होतंय. राजकारणात काही होऊ शकतं आणि तसं जर आपण बघितलं की महाविकास आघाडीचं समीकरण जसं जुळून आलं तसंच ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील जुळून येतंय का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.